डायनेमिक पेज साथ ही मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं, आठवतं का तुम्हाला? हे वाला कुठे गेलं, वेब पेज वाला. समजा तुम्हाला बघा, जर तुम्ही ऑब्झर्व करताल इथे तुमचा अकाउंट नंबर काय दिसत का, युअर अकाउंट नंबर इज 234, राईट? मे बी असं होऊ शकतो हा तुमचा झाला. जर पुढचा अकाउंट काढाल त्याचा काय दिसल, असं काय तर होईल मान्य. हो म्हणजे जसं की मला म्हणायचंय, जर तुम्ही कधी पण बघा सगळ्यांचे मेसेज येतात, ते मेसेजचं टेम्पलेट सेम असतं, फक्त मधली व्हॅल्यू चेंज होत असते मान्य सगळ्यांना. जेव्हा तुम्ही पैसे काढता किंवा टाकता बँकेमध्ये, तुम्हाला सगळं सेम असतं, फक्त तो टेम्पलेट आहे, त्याला टेम्पलेट म्हणतात. त्यातली फक्त ती व्हेरिएबल असतो, त्यामध्ये ती व्हॅल्यू बरोबर चेंज होते, बाकी सगळं सेम राहतं की नाही. आता इथं पण डायनामिक्स पाक कसं काढणार, ह्याचं फिक्स काय आहे तुम्ही मला सांगा. युअर अकाउंट नंबर इज एक्झॅक्टली. मग तुम्ही हे कसं, ह्याचा फक्त एक्सपर्ट काढायचा, ह्याचा कसा काढायचा? आता हा हे तर पूर्ण भले पूर्ण स्ट्रिंग असू द्या, पूर्ण स्ट्रिंग पॉसिबल आहे का आपल्याला काढायला? मग काढलं तर मॅच होणार नाही. मग त्यांचं काय म्हणणं, एवढाच पाड घ्या. मग त्याला काय आपण वापरतो, कंटेन्स वापर, राईट? आता इथं बघा, बी आला, स्क्वेअर ब्रॅकेट केला आणि इथे मी कंटेन्स वापरला, आणि हे टेक्स्ट आहे बेसिकली. सेमिकोलन आणि ते कॉपी केलं, आलं का वन अकाउंट सर? हो ह्याला म्हणतात बेसिकली एक्सपर्ट. तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली साहेब? आता इशू का? हॅलो, आवाज येतो? बोला ना सर. सर बोला ना. ज्या वेळेस तुम्ही काल एक्झाम्पल दिलं ना, गुगल वरती आपण सर्च करतो तर त्याचा तो त्यावेळेस रिझल्ट येत नव्हता. अगर तुम्हाला तुम्ही रेकॉर्डिंग केली ना, त्यामध्ये येत होत, तसं ते आम्ही सर्च केलं तर आम्हाला येत नव्हतं. तुम्हाला खूप सारे भेटत असतील, राईट? वन ऑफ वन नव्हतं भेटत, चार पाच जण असतील, राईट? अरे ते तुम्हाला सांगायचं, मी तुम्हाला सांग, आज तेच बघायचं. वन ऑफ वन टेन, वन ऑफ वन इलेव्हन, मी तुम्हाला तेच सांगायचं. ठीक आहे, आपण तोच टॉपिक घेऊया. बघा, आतापर्यंत आपण काय युज केलं, व्हॉट वी हॅव युज टिल नाउ, आपण हेच युज केलं बघतो, राईट? वेब एलिमेंट युज केलं आणि काय पण आपण एडिट बघतो, ड्रायव्हर डॉट फाइन एलिमेंट. बाय डॉट एक्सपात केलं आणि इथे ती व्हॅल्यू टाकतो, बरोबर की नाही? हा काय करतो तुम्ही ऑब्झर्व करा, फाइन एलिमेंट आहे. आता इंट्रोले क्वेश्चन विचारतात, बघा मी काय म्हणतोय. रिटर्न टाइप ऑफ वेब एलिमेंट, सॉरी ड्रायव्हर डॉट फाइन एलिमेंट, काय कोण सांगाल का मला? कशामध्ये आपण स्टोअर केलं रे, ड्रायव्हर ऑफ फाइनली आपण कशामध्ये स्टोअर केलं? कशामध्ये स्टोअर केलं आपण? वेब एलिमेंट मध्ये स्टोअर केलं, बरोबर की नाही? आपण असं देऊ साहेब, वेब एलिमेंट जे पण काय असेल, राईट? मग त्याचा रिटर्न टाइप काय? वेब एलिमेंट. बट कधी कधी असं होतं, सिच्युएशन होतं, मी टॉपिक लिहितो, समटाइम्स वी नीड टू डील विथ मोर दॅन वन एलिमेंट ऍट अ टाइम. एका वेळेला खूप सारा जास्त ह्याच्याशी डील करावं लागतो, ठीक आहे? ऍट दॅट टाइम वी यूज ड्रायव्हर डॉट फाइंड एलिमेंट्स,
यूज करतो अपन, डायोड ऑफ फाइन एलिमेंट्स यूज करतो, कुठलं कसं करणं आहे आता हे काय करतो ते लय महत्वाचं आहे. क्वेश्चन विचारतात, क्वेश्चन आहे की व्हॉट इज अ रिटर्न टाइप ऑफ ड्रायव्हर डॉट पॉइंट एलिमेंट, याचा आन्सर आहे लिस्ट ऑफ वेब एलिमेंट. आन्सर काय आहे लिस्ट ऑफ वेब एलिमेंट. पटलं सगळ्यांना, कोण डाऊट आहे केसमध्ये? आता हे करतं काय, म्हणजे लिस्ट म्हणजे काय तुम्ही सांगा मला. आपण लिस्ट बद्दल शिकलोय, तुम्हाला आठवत का? आपण पूर्णपणे लिस्ट बद्दल शिकलोय. जसं की आता हा एक्झाम्पल घेऊ, मी या मला डबल स्लॅश ए मारतो, सांगा किती लिंक आहे याच्यावरती? 45 लिंक आहे, बरोबर दिसत म्हणा 45. आता इंटरव्ह्यूला म्हणजे देम कधी कधी असा क्वेश्चन विचारतो, हाऊ विल यू प्रिंट बघा ऑल लिंक नेम प्रेझेंट ऑन द पेज. बघा आज 45, उद्या 50 असतील, उद्या 40 पण होऊ शकतील, राईट? पण आता हे तुम्हाला कसं कळणार? मी प्रत्येकाचा एक्स पाथ काढू शकता का? जरी काढला, उद्या कमी झाला आणि पण जास्त किंवा जास्त झालं, तर ते टेस्ट केस फेल होऊ शकते की नाही, मग काय व्हॅल्यू आहे त्याला? म्हणून त्यांनी नवीन कन्सेप्ट काय चालू केली, म्हणून त्यांच्यावर ड्रायव्हर ऑफ फाइन एलिमेंट म्हणतात. मग त्यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही काम करा, हा रन टाइमला एक सिंगल कोड घ्या, तो सिंगल कोड तुमचं ते काम करून देईल. जसं की फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, ठीक आहे. हा लिस्ट झाली, लिस्ट मध्ये सगळे एलिमेंट्स आले म्हणजे ते 45 सगळे येणार. फॉर मी तुम्हाला ती जी साईज पेंट करून दाखवतो, एस वाय एस करतो, याचं नाव काय, लिंक ऑल लिंक्स. लिस्ट ची साईज कशी करतो आपण, डॉट साईज म्हणतो आपण त्याला. फॉर लूप रिटर्न पण करू, फॉर इन आय इक्वल टू सध्या 0 पासून चालू होतो, आय लेस दॅन ऑल लिंक्स डॉट साईज आय प्लस प्लस. इथं काय करायचं, ऑल डॉट गेट आय करायचं, गेट आय डॉट इंडिव्हिज्युअल तुम्हाला टेक्स्ट मिळाला ते तुम्ही त्याचं नाव काढू शकता. बघा मी तुम्हाला दाखवतो काय आपण लावतो, हे महत्वाचं असेल थोडस. ठीक आहे, आता इथे काय येतोय बघा, फाइंड एलिमेंट आलं, बरोबर. बघा सगळ्या लिंक आल्या की नाही, पहिली लिंक, दुसरी लिंक, तिसरी लिंक, चौथी लिंक. तर पहिल्या लिंकचा इंडेक्स काय, 0, दुसऱ्या लिंकचा इंडेक्स काय 1, तिसऱ्याचा 2, चौथ्याचा 3, बरोबर. साईज किती आली, 25 आली, म्हणजे गुगलचं जे पेज आहे हे जे ओपन झालंय ह्याच्या किती लिंक आहे, टोटल 25 लिंक. बघा तीच दाखवते, ठीक आहे, डबल स्लॅश ए केलेलं ना. आता ह्या त्यांना हे स्क्रिप्ट वाला वगैरे ते घ्यायचं नसतं, त्याच्यानंतर ते 30 भेटलं बघा त्याला. हे फाइंड ए केलं ना, हे 30 म्हणजे ते वेगळं आहे. हे बघा हे सगळं ऍक्च्युअल लिंक आहे, बघा ह्या 30-25 लिंक दाखवतो पूर्णपणे. दिसतं सगळ्यांना, इथे हायलाइट चेंज होतोय बघा, आता खाली हायलाइटला गेलाय. पटलं का? आता तुम्हाला हा 25 च्या 25
तो प्रिंट करून दाखवाल. पहिल्या लिंकचं नाव काय बघा, जीमेल आहे, जीमेल आहे. त्याच्यानंतर मे बी इमेजेसला जाईल बघा, तू इमेजेस आलं का? आता तुम्ही ह्या केस मध्ये बघा रन कसं होतं. आता आय ची व्हॅल्यू काय लेटेस्ट 1 आहे. आता इथं गेलं तर 2 झाला, आय ची व्हॅल्यू किती आली 2 आली. आता जर तुम्ही हा केला, ह्याचा विचार केला, ह्याचा अर्थ काय होतो? आपण लिस्ट शिकलो होतो राईट, लिस्ट मध्ये आपण नेहमी गेटनी इंडेक्सनी, गेटनी काय करतो तो एलिमेंट ची व्हॅल्यू घेतो आणि त्या लोकेशनला व्हॅल्यू मिळेल, झिरो एलिमेंटला. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, अरे तुम्हाला तो इथं आहे तो इथं पॉईंट करतोय, हे दिसेल टू, त्याची टॅक्स घेतोय तो. ठीक आहे, बघा हे सगळं असं चालणार पूर्णपणे, त्यांनी सगळीची नावं पिटतील बरोबर. बघा हॅलो इंट्रोला कधी कधी क्वेश्चन विचार, हाऊ विल यू प्रिंट ऑल लिंक नेम्स ऑन पेज प्रेझेंट ऑन पेज. कोणा डाऊट आहे का त्या केस मध्ये सांगा. हॅलो हॅलो ठीक आहे चलो. फिर हा एक महत्वाची कॉन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर आहे ना क्वेश्चन इंटरव्ह्यूला हा एक क्वेश्चन ठेवतो आपण, खूप महत्वाचा आहे. हाऊ विल यू स्क्रोल डाऊन पेज, तुम्ही पेज कसं स्क्रोल डाऊन करतो, याचा आन्सर आहे युजिंग जावा स्क्रिप्ट एक्झिक्युटर. ठीक आहे, एक दोन लाईनचा कोड आहे, तो मी तुम्हाला सांगतो, मी ट्राय करतो. ह्यात तर नाही आहे, तिसऱ्या मध्ये तर नाही आहे. साई आपण काय करूया, गुरु नांदेडची एक साईट बनवू. बरं आपण हा वाला घेऊ बघा, हा दिसतोय ना तुम्हाला, हाच घेऊ. म्हणजे आपण जर गुरु नांदेड सिलेंट टाकलं तर आपलं काम होऊन जाईल. ठीक आहे ओके. आता प्रॉब्लेम हा आहे की मी मॅक्झिमाइज केलेला आहे पण माझ्याकडे तो एलिमेंट नाही आहे. ठीक आहे लेट्स डू. आता ह्याच्यानंतर बघा, इथं जर वन वन ऑफ टू आले सगळ्यांना मान्य, म्हणजे मला सांगा जर मी रन केले त्याला सीएमला कळेल का कोर्स वरती क्लिक करायचं, कोणाला कन्सिडर करायचं कळेल का? आपण ह्याला इंडेक्सिंग देऊ शकतो. इंडेक्सिंग कसं यायचं, हा पूर्ण एक्सपायरला राऊंड ब्रॅकेट करायचं. काय करायचं बघा, राऊंड ब्रॅकेट केलं का मी, आता ह्याला अरे द्यायचा, वन टाकला बघा, वन टाकला आला, इथे मी टू टाकतो आला, दुसरा चेंज झाला की नाही हे तुम्ही इंडेक्स देऊन त्याचा चेंज होऊ शकता. मग तुम्हाला कधी कधी असं पण होतं कुठला एक वापरायचं आणि काम चालू करायचं. आलो सेट आहे साहेब, सहन पट्टे कसं करायचं. चलो स्टार्ट करतोय, फिर आपलं हे ठरलं होतं घ्यायचं, फाइंड एलिमेंट होता, ठीक आहे, वेब एलिमेंट झाला, ह्याच्या आपला व्हॅल्यू काय टाकायची आपल्याला, ऑल लिंक्स सेंड की टाकायची. आपण काय टाकत होतो, काय व्हॅल्यू टाकली होती, गुरु नाईन एन सिलेंट टाकायची त्याला.
बघा जेव्हा मी गुरु नानक यांचं सिलेंडर टाकल तेव्हा काय होईल विचार करा, असं मेसेज येईल. मी बघा सिम्पल मला काय मी फक्त गुरु 99 टाकतोय असं म्हणायचंय. मी तर गुरु 99 सिलेनियम आलं एवढं येईल माझं. तर मला काय करावं लागेल, ह्याच्यावरती क्लिक करावं लागेल की नाही, मग ह्याला मी मॅन्युअली क्लिक करेल आणि एंटर मारून घेईल, मग असा ड्रॉप डाऊन येईल अशी लिस्ट येईल आणि आपल्याला ह्याला स्क्रोल डाऊन करायचं आहे. बरोबर आहे. आता स्क्रोल डाऊन करायचा एक सिम्पलचा दोन लाईनचा कोड असतो, तो आपण घेऊया. जावास के एक्झिक्युटर आहे, टीम हे केलं आलो स्टार्ट. आता मी जावास्क्रिप्ट बद्दल तुम्हाला काय गोष्टी सांगतो. जावास्क्रिप्ट एक्झिक्युटर जो आहे ना हा सिंक्रोनस आहे. सिंक्रोनस मीनिंग मला तुम्हाला काय असतो, डज एनीवन नोज सिंक्रोनस मीनिंग? सिंक करत सर ते दोन्ही. एक्झॅक्टली. म्हणजे कसं असतं, जेव्हा दोन गोष्टी असतात, दोन गोष्टी चाललेल्या असतात, कधी कधी असं होतं की एक माग एक पुढे होतं, राईट. मग सिंक मध्ये असेल तर काय होतील, जो पुढे गेला तो थांबल की नाही मागच्यासाठी, पट्टा मी काय म्हणतोय. ओके. आता तर सिंक्रोनस मध्ये काय होतं ह्या केसमध्ये, हा काय करतो बघा, ह्या केसमध्ये सिलेनियम ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. कोणावरती? ब्राउझर वरती करतोय. आता सिलेनियम एक मशीन आहे, मशीन म्हणजे फास्ट चालेल थोडस, ब्राउझर थोडा स्लो चालेल, राईट. मग सिलेनियम काय करेल, ते ऑपरेशन परफॉर्म होईपर्यंत वेट करेल. पट्टा मी काय म्हणतोय, ते ऑपरेशन परफॉर्म होईपर्यंत वेट करेल, त्यामुळे ते सिंक्रोनस आहे. नॉर्मल काय काय जसे नॉर्मल क्लिक असतो ते वेट करत नसतं, कळतंय मी काय म्हणतोय. ह्या पण गोष्टी महत्वाच्या आहेत. तशी गुरु 99 टाकता, ऍज एम करा मी एंटर मारला, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, स्क्रोल डाऊन करायचं पेज. बघा आलं का, थोडं स्क्रोल डाऊन झालं की नाही पेज. आपण काय करूया, अजून थोडेसे स्क्रोल डाऊन करू. मी तीन चार स्क्रोल डाऊन दाखवतो तुम्हाला ऍड, म्हणजे हा प्रत्येक पेज एवढ्या पिक्सेल खाली येईल. ठीक आहे, लेट्स डू अगेन. बरं, आता बघा मी हळूहळू माझे पेजेस खाली चाललेत. कुठं आलं तर इथं आलं की नाही. आता बघा अजून थोडं खाली जाईल, पुढची कमांड एक्झिक्युट झाली, कारण आपण स्क्रोल डाऊनच करतोय. चेक कर झालं का, झालं खाली, अजून खाली जाते का बघा. गेलं खाली, दिसत सगळ्यांना गेलं खाली, अजून गेलं खाली, मान्य सगळ्यांना आता, ठीक आहे. आता तुम्हाला स्क्रोल अप करायचंय, यू कॅन डू स्क्रोल अप एज वेल. कसं करायचंय फक्त, निगेटिव्ह म्हणजे स्क्रोल अप असतो, ते निगेटिव्ह देतो. आणि हे काय माहित आहे तुम्हाला, हा एक्स कॉर्डिनेट आणि हा वाय कॉर्डिनेट. एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल असतो, आपण शिकलो स्कूलपासून. हॉरिझॉन्टली किती मूव हो, झिरो. पण व्हर्टिकल किती हो, 250 पिक्सल मूव हो असं सांगतोय तो. 0.250 म्हणजे वरती जा. तर मी परत आता सेम क्वेश्चन घेऊया, सेम पॅटर्न घेऊया आणि डिबग करूया.
बघा स्क्रोल डाउन झालं, अजून स्क्रोल डाउन झालं, अजून स्क्रोल डाउन झालं, अजून स्क्रोल डाउन झालं, झालं स्क्रोल डाउन. आता -250 टाकतो, आता स्क्रोल अप होत यायला पाहिजे. आलं का स्क्रोल अप बघा, अजून थोडं स्क्रोल अप आलं, अजून थोडं आलं, पट्ट आहे बघा, पटलं सगळ्यांना. असं तुम्ही स्क्रोल अप स्क्रोल डाउन पण करू शकता पेजचं. आता असं का लागतं बघा, जस्ट इमॅजिन करा, नॉर्मल गोष्ट आहे. समजा मला ना क्लिक करायचंय, त्याच्या खाली कोणते एक एलिमेंट आहे, ह्याच्यावर ते क्लिक करायचंय. पण हे कधी पॉसिबल आहे? जेव्हा पेज आम्ही स्क्रोल डाउन करल तेव्हाच पॉसिबल आहे की नाही? ऑर्डर मला करता येईल का क्लिक? जसं आपण मॅन्युअली करता येत नाही, तर ऍटेन्शन करता येईल का? नाही करता येणार. म्हणून आपल्याला कधी कधी स्क्रोल डाउन करावंच लागतं आणि मगच क्लिक होतं. हे पटलं सगळ्यांना? ऑल सेट आहे. स्क्रोल डाउन साठी किती लाईनचा कोड आहे? फक्त 2 लाईनचा कोड. किती लाईनचा? 2 लाईनचा. एवढंच वापरायचं. ऑल सेट. ठीक आहे. हॅलो, सगळ्यांना पटलं का ते? यस सर. ठीक आहे, चलो फिर. आता मी काय झालं, जावास्क्रिप्ट एक्झिक्युटिव्ह वापरला. आता आपण त्या दिवशी क्लिक पण केलं होतं, जे नॉर्मल वाला ना, अजून एक क्लिक असतं. हाऊ मेनी वेज? वेज यू कॅन परफॉर्म अ क्लिक. पहिला आहे डॉट क्लिक, दूसरा है यूजिंग जेएस एग्जीक्यूटर. ठीक है, एक क्लिक नावाची मेथड जी बायोडिफॉल्ट सिलेक्ट मी प्रोवाइड केलेली, आणि दुसरं कुठलं जावास्क्रिप्ट एग्जीक्यूटर. मी आता जावास्क्रिप्ट एग्जीक्यूटर क्लिक भारी असतं ऍक्च्युअली, ते पण सिंक्रोनस असतो. मी सिंक्रोन मध्ये तुम्हाला आयडिया सांगितली. तो काय करतो, क्लिक केल्यानंतर कधी कधी आपलं पेज लोड व्हायला वेळ लागतो की नाही, बरोबर? एखादं बटन तुम्ही क्लिक केलं, लिंक वरती क्लिक केलं, आता ह्याला ह्याला लोड व्हायला वेळ लागते की नाही. आता जर मी जावास्क्रिप्ट एक्झिक्युटिव्ह क्लिक केलं ना, तो काय करतो माहिती, जोपर्यंत हे पेज लोड होत नाही पूर्णपणे, तोपर्यंत थांबतो. दॅट इज अ गुड थिंग अबाउट सिंक्रोनस. नॉर्मल क्लिक केलं की काय करतो, तो पुढे जातो, आणि तिथे जर वेट लावला असेल तर चांगलं नाही, तर फेस केस फेल होते. ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या थोड्याशा. म्हणून आजकाल म्हणजे आम्ही पण मोस्टली युज करतो जेएस एक्झिक्युटर वापरतो, तेव्हा क्लिक जास्त वापरतो. हे चालत नाही ते वापरतो, किंवा ते चालायला नाही लागलं की हे वापरतो, असं असं टाईप करायचं. आता सेम लॉजिक ने आपण करूया. सिंगल छोटासा कोड आहे, 2 लाईनचा कोड असतो नेहमी. क्लिक युजिंग जावास्क्रिप्ट एक्झिक्युटर. हा कोड लागतो. एलिमेंट चं नाव का टाकायचं? काय नाव आहे? जीमेल नाव आहे, राईट? बरं, म्हणा कोणाला आपल्याला ह्याच्यावरती काय करायचं, क्लिक करायचं. लेट सी हाऊ वी कॅन. इथे हे टाकतो, जसं म्हणतो तुम्हाला आपल्याला ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याचं नाव जीमेल आहे.
बघायचं नाव काय, त्या बिलिमेंटचं नाव काय आपलं जेएस आहे ना, म्हणून इथे जेएस लावा लागला ना. लेट्स डू ठीक है. अरे हा जीमेल वरती क्लिक करायचं बघा, हा जीमेल वरती तो क्लिक करेल. लेट्स सी बघ केलं का, बघा तो सिंक्रोन असते म्हणून तो खाली पण नसेल आला, आला का खाली, इथं आला खाली, नेक्स्ट टाइम एक्झिक्युट नाही झाली का, जोपर्यंत ही कमांड पूर्णपणे लोड होत नाही तोपर्यंत हा थांबतो. बघा आता हे लोड झालं म्हणजे इथं आला म्हणजे लोड झालं बघा, बरोबर की नाही. हा फायदा आहे जावास्क्रिप्ट एक्झिक्युटरचा. सगळ्यांना पटलं? ठीक आहे, अजून कोणा का डाऊट वगैरे काय आहे का? ठीक, नंतर आपला एक शेवटचा टॉपिक राहतोय तो आहे असर्शन. ठीक आहे, इंट्रोला खूप महत्वाचं आहे आणि ऍक्च्युली ऑटोमेशन मला सगळ्यात जास्त व्हॅल्यू आहे, कारण की जर बघा तेव्हा तुम्ही टेस्ट तुम्हाला टेस्ट केस काय करावं लागेल, पास किंवा फेल करावं लागेल, मग ऍटमेशन कसं करायचं पास. ऍटमेशन त्याला असर्शन म्हणतात, असर्शनला दुसरं वाक्य काय चेक पॉइंट म्हणतात. आता तुम्ही कधी बघा, आता कधी कधी नाक्या होऊन गेला पोलीस व्हेरिफिकेशन असेल वगैरे, तेव्हा काय करतात ते चेक पॉईंट टाकतात रस्त्यावरती, याचा अर्थ काय व्हेरीफाय करणं, बरोबर की नाही. मग असर्शनचे दोन टाईप्स आहेत, एक आहे सॉफ्ट असर्शन, दुसरा आहे हार्ड असर्शन. ठीक आहे, आता हार्ड असर्शन काय असतं ते सांगतो पहिले. इफ कंडिशन फेल्स म्हणजे कुठलं, ऍक्च्युअल अँड एक्सपेक्टेड डझंट मीट, ठीक आहे, देन टेस्ट केस कंडिशन फेल, देन नेक्स्ट स्टेप विल नॉट बी एक्झिक्युटेड, टेस्ट केस मार्क एज फेल. बट मी काय म्हणतोय, जर तुमची कंडिशन फेल झाली म्हणजे काय, ऍक्च्युअल अँड एक्सपेक्टेड जर मीट नाही झालं तर नेक्स्ट स्टेप तुमची एक्झिक्युट होणारच नाही. जसं की फॉर एक्झाम्पल अज्यूम करा तुमचा चार लाईनचा कोड आहे, जसं स्टेप वन आहे, स्टेप टू आहे, स्टेप थ्री आहे, स्टेप फोर आहे. तुम्ही इथं आला, तिथे तुम्ही कंडिशन चेक केली, ती काय झाली पास झाली. तुम्ही इथं आला, तुमची कंडिशन काय आली पास झाली. ओके, तुम्ही इथं आलो आणि तुमची कंडिशन काय झाली फेल झाली, तर नाव टेल मी हा स्टेप नंबर फोर एक्झिक्युट करेल का? नाही करणार हा, तुमची स्टेप थ्री लाच फेल गेलो ना, मग स्टेप फोर एक्झिक्युट करेल का? नाही, इथून तो फेल करेल आणि टेस्ट केसला काय करेल, फेल म्हणून मार्क करेल, पास म्हणून मार्क करणार नाही. मग फेलचा कॉन्वर्ट पासचा कॉन्वर्ट नाही म्हणतो. सगळ्यांना फक्त हे मी काय म्हणतोय, ह्याच्याबद्दल आपलं उद्या बघायचं हे सगळं, उद्या बॅच 27 ला पण घ्यायचंय तुमचं, उद्यापासून आपलं सिनेम चालवणार आहे, सॉरी फ्रेमवर्क चालवणार आहे, त्यामुळे ते पण महत्वाचं आहे. दुसरा टॉपिक आहे सॉफ्ट असर्शन. सॉफ्ट असर्शन काय होतं, इफ कंडिशन फेल्स म्हणजे काय, ऍक्च्युअल ओके
डझन मीट, मीट होत नाही तेव्हा काय होतं? नेक्स्ट स्टेप गेट्स एक्झिक्युटेड. ठीक आहे, नो टेस्ट केस एक्झिक्यूट होते, नेक्स्ट स्टेप एक्झिक्यूट होते, इट विल नॉट हॉल्ट एंड स्टॉप, इट विल नॉट स्टॉप द एक्झिक्यूशन. ठीक आहे, आता ह्याच्याबद्दल मी तुम्हाला एकदा नक्की सांगेल, म्हणजे उद्यासाठी आपण उद्या जेव्हा लेक्चर घेईल तेव्हा मी तुम्हाला हे सगळं सांगून देईल की काय असतं, कसं एक्झिक्यूट होतं. ठीक आहे, त्यासाठी आपला फ्रेमवर्क लागेल, त्याशिवाय ते कळणारच नाही तुम्हाला की काय प्रकार काय चाललंय. ठीक आहे, चालेल मग आजच्या पुरता एवढंच करूया. आपलं आता सिलेनियम पण झालेलं आज, उद्यापासून आपण काय करणार आहे, फ्रेमवर्क चालू करणार आहे.